महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग नंदुरबार जिल्हा कमिटी तर्फे संपूर्ण जिल्ह्यात संविधान सन्मान समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात जिल्हाभरात विविध ठिकाणी संविधानांचे वाचन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता नंदुरबार येथील नेहरू चौक भागात जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट राम रघुवंशी तसेच काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य संयोजक स्वरूप बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान सन्मान समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदुरबार काँग्रेस कमिटीच्या SCCL अंतर्गतची सुरुवात झाली नंदुरबार जिल्ह्यामध्ये संविधान सन्मान समारोहाची. हा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. आपल्या गल्ली वस्तींमध्ये जाऊन इतर मागासवर्गीय सगळी जी भारतीय जनता आहे जे संविधानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी किंवा ज्या आजी लोकांना संविधानाबद्दल काही गैरसमज आहेत किंवा माहिती नाही ती जी माहिती देण्याचं काम हे काँग्रेसच्या SCCL मार्फत पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. आणि आमचे आदरणीय राजू वाघमारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रमाला सुरुवात झालेली असून या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की आजी लोकांना वाटतं की हा फक्त जो संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे फक्त मागासवर्गीय किंवा दलितांसाठी लिमिटेड आहे असं नसून संविधानामध्ये सर्वांना सामावून घेऊन बाबासाहेबांनी महिलांचा सुद्धा विचार केला आहे त्याच्यामध्ये कामगारांचा विचार केला आहे इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजे प्रत्येक घटक जो समाजाच्या भारतीयाचे जो नागरिक आहे भारतीय नागरिकांना लक्षात ठेवून या घटकांमध्ये त्यांना सामावून घेऊन त्यांनी हा संविधान लिहिलेलं असून या संविधानाचं महत्त्व प्रत्येक जनतेला पटवून देण्याचं काम SCCL मार्फत या जिल्ह्याभरामध्ये करण्यात येणार आहे.